वहिनी अक्षरशः मागच्या वेळेस स्टँड वर म्हातारा पडल्या ना त्याला किंवा सुवासना उठवाय गेला नाही पण तिथं पायशेजारी पडली तर उठवाय गेलं म्हणजे किती स्वच्छ. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या नंबर वन वेब सिरीजमध्ये संयमी आणि समजूतदार असं एकमेव व्यक्तिमत्व असलेले गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुभाषराव यांच्या सुविज्ञ पत्नीचा रोल साकारणाऱ्या त्या महिला कलाकाराबद्दल आम्हाला माहिती द्या या रसिक प्रेक्षकांच्या कमेंट आल्या आणि मी आज त्या कलाकारासंबंधी संपूर्ण माहिती घेऊन तुमच्यासाठी हजर झालो आहे. तर मायबाप रसिक प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या वेब सिरीजमध्ये अध्यक्ष सुभाषराव यांच्या समजूतदार पत्नीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या महिला कलाकाराचे नाव सौ रेणुका पिसे असे आहे. सुप्या नजीक असलेले कारखेल तालुका बारामती हे त्यांचे मूळ गाव आणि माहेर आहे. रेणुका कांबळे असं त्यांचं माहेरकडील नाव आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण कारखेल येथील न्यू इंग्लिश कॉलेज येथे झाले आहे. त्यानंतर 11वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण TC कॉलेज बारामती येथे झाले आहे. पदवीच्या तिसऱ्या वर्षी असताना त्यांचं लग्न झालं आणि त्या बारामती येथे आल्या. त्यांचे पती श्री चंद्रहास उर्फ संदीप पिसे यांचा स्वतःचा कृष्णल फायनान्स लिमिटेड नावाचा व्यवसाय आहे, ज्यामध्ये ते पर्सनल लोन, मॉर्गेज लोन आणि गोल्ड लोन देतात आणि आपल्या रेणुकाताई स्वतः त्यांना या व्यवसायात साथ देतात. रेणुकाताईंना दोन मुली आहेत. बारामतीच्या मध्यवर्ती व्यावसायिक बाजारपेठेत त्यांचे ऑफिस आहे. ज्या ऑफिसमध्ये 7 मुली आणि 4 मुले कामाला आहेत. रेणुकाताईंचा स्वतःचा चांगला व्यवसाय आहे, पण लहानपणापासून आणि कॉलेज जीवनात त्यांना लागलेलं अभिनयाचे वेड रेणुकाताईंना शांत बसू देत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आपला आवडता अभिनयाचा छंद जोपासत या महाराष्ट्रातील नंबर वन वेबसिरीजमध्ये काम मिळवलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत आपल्या अभिनयाच्या जोरावर या नंबर वन वेबसिरीजमध्ये स्वतःच्या व्यक्तिरेखेला त्यांनी योग्य तो न्याय दिला. पुढील अभिनयातील कारकिर्दीसाठी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.